आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. हळडण येथील स्थानिक कारागीर कलाकार आणि पारंपरिक व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे हळडणचा सकारात्मक प्रचार होण्यास मदत होते असं स्थानिक आमदार कार्लोस फरेरा म्हणाले. रुक्मिणी, किती वर्ष झाले हे करता? आता 60-70 वर्ष. भुरगेपणातल्यान सुरुवात केली करपाक आणि करून मागीर बाजारात विकता, म्हापसा विकता. किती करता? आता जो लोक असले हातून इंटरेस्ट दिता करपाक. कलाकार या धर्मात येता पण प्रत्येकाच्या हातून अंगण कला असता. पण ती कला आपल्या बाहेर काढपास
आता ह्या काळात सगळ्या अशा बरोबर येऊन प्रत्येक जण आपण किती करता, आपले किती हे प्रोडक्ट्स असा किंवा किती आयडियाज असा हे सगळे एकठांय घेऊन येतात. ह्या एका वाटेन पळोवंक गेल्यार सगळ्यांक एक्सपोजर बरो मेळटा. थोडे आसा भायर बायल अशी बास्केट करता आनी कोण खावपाचे करता, खूब एक्सपोजर मेळटा तांकां. हे सो त्या वटेन जर पळोवंक गेले म्हणजे पेंटींग सगळे हांगा लायता अशें जायना की सगळे हांगा आतांच घेता, पण ओवर द पिरियड ऑफ अ इयर दे नो की बाबा विनय मांद्रे हाचे पेंटींग्स अवेलेबल आसात. ऑनलायन पळयता थंय थोडे आनी ते म्हणटा फिजिकली पळयत जाल्यार ऑनलायन पळयचे परस खूब वेगळे आसा. सो ह्या पण आपूण पळयत जाल्यार एक्सपोजर डेफिनेटली खूब आसा. म्हाका फक्त पेंटिंग्स करून हांव तुम्ही तर हांगा पळयत जाल्यार हांगा पेंटिंग्स आसा प्लस मी हांव आतां एक्सेसरीज प्रोडक्ट्स म्हणटा. सो रेस्पॉन्स इज डेफिनेटली गूड. इतकं हांवें एक्सपेक्ट करूं आशिल्लो पण रेस्पॉन्स बरो आसा. हे आतां तिसरे वर्स हांव म्हणून येतां. सो म्हाका खोशी जाता हांगा येवपाक. मॉनिटरी गेन्स ऑर फायनान्शियल गेन्स इज सेकंडरी. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एन आर्टिस्ट इज बीइंग एबल टू शोकेस युअर आर्ट टू अदर्स. सो दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग विच आय गेट फ्रॉम दिस मार्केट इज गेटिंग अ ऑडियन्स टू कम अँड सी वॉट आय हॅव टू पहिली म्हणजे अल्धान जो जाता आता वालोर करप, कारण इतक्या नीट हातून ऑर्गनायज करप हातून खूब प्रकारचो एक स्ट्रेस आसतलो तांकां किंवा ऑर्गनायजेशन कितले करपाक की प्रत्येक खूब जाण मागता आसतले जागो पण अवेलेबिलिटी इज लेस. तुमी जे म्हणटा तशें थोडे म्हणटाले की वर्सान दोनदां कमी केल्ली तेंचें चड बरें, प्रॉबेबली इट कूड डायल्यूट इट, प्रॉबेबली इट वूड बी गूड. पण तुमी प्रश्न केलो की दुसऱ्या वाठारांत जर जाल्लो जाल्यार आनीकूय बरें, कारण खुबशा जाग्यार लोकांक एक्सपोजर आसना. So yeah, celebrating Aldana is an iron festival and say 5 years. It's a lot of iron stalls that are part of art, kala, exposed to art. And it's a very good thing that there are so many people who are going to showcase them. So we are local people. Aldana constituency is not there. So we are going to have Aldana constituency. So we are going to have a big car, a big display. आनी अशें करून आमचे लोकांनी की आमचे ते सदां आशिल्ले टू हॅव दीस टायप ऑफ मार्केट टू प्रमोट अवर लोकल टॅलंट. आनी सो इट इज बोथ आर्ट एंड क्राफ्ट वीथ ऑल्सो हावज होल्ड आयटम्स एंड इवन फूड आयटम्स. सो आय थिंक दीस इज अ वेरी गूड इनिशिएटीव विच इज टेकन एंड दीस इज द थर्ड इयर विच वी आर डूइंग. सो कितें वर्स अशें मार्केट ऑर्गनायज जाता? 2022, 2023, 2024. रिस्पॉन्स बरो हातून पुढे इतले लोक आयलो आहा आनी पीपल आर आस्किंग इवन टू इनक्रीज द टायमींग आनी टू ट्राय टू हॅव इट मोर ऑफन. बट इट हॅज टू हॅव इट्स ऑन टायम फ्रेम. यू कॅनॉट हॅव लायक क्रिसमस कॅनॉट बी रिपीटेड अगेन. सो इट इज सेलिब्रेटिंग Aldana, पीपल मस्ट लुक फॉरवर्ड टू द नेक्स्ट एडिशन ऑफ इट. सो इट हॅज टू हॅव इट्स टायम लायन, डेट लायन. आमचो ट्रेडिशनल बिजनेस आसलो तो हांगासर तुमी केन्ना केन्ना दाखयतात, पूण हे फुडें हो ट्रेडिशनल बिजनेस व्हडलो जावपाक कितें हे आसतलें? सो एक सांगता, एक फावटी हे लोक आयले हिंगा आनी तेंगे स्टॉल्स कितें गायले इवन इफ दे पुट अप देयर ओन डिस्टेट लोकांक दिसता दे गॅट इट थ्रू प्रमोशन विच इज डन ऑन फेसबूक ऑन सोशल मिडिया एंड दे गॅट दीस कायंड ऑफ एन ऑपॉर्च्युनिटी इंटरेक्शन. I will also tell you something, if you come around, there are some visitors, apart from our very own people who are very top artists and all who are here, there are visitors who are coming from different parts of the world, even foreigners are coming, and the people, Indians who are very highly placed also are coming and visiting this place, and I think this way the world goes around. They had the visiting cards, they without details, without phone numbers or anything. And this way it gets promoted to different levels.